राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी हे आता अंमलबजावणी संचालनालयामध्ये चौकशीसाठी पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वीच ते चौकशीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आज त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. उन्मेष जोशी आणि अन्य दोन व्यावसायिकांनी मिळून भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केलेला होता. यात ILFS या संस्थेनं 225 कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र 2008 मोठं नुकसान झालं आणि कंपनीनं आपले समभाग केवळ 90 कोटी रुपयांना विकले. या सगळ्या प्रकरणामध्ये आता उन्मेष जोशी यांची चौकशी होतीये आणि काही वेळापूर्वीच ते चौकशीसाठी दाखल झाले. मला कसं माहिती असणार माझ्या त्या नोटीस मध्ये लिहिलं नाही. नोटीस मध्ये मला बोलवलं म्हणजे कुछ नहीं है, अकेला आया. ये नोटिस लेके आया हूँ. सर सवाल पूछे गए थे आपको पहले, सर वकील वगैरह का है तुमसे क्या है? नहीं नहीं, कौन नहीं प्रश्नांची उत्तर आणि सगळ्या चौकशीला सामोरे जाणार आहे. नक्कीच जाणार हो, कर्तव्य पुढे बघा पुढे प्रत्येकाचं कर्तव्य. कुछ बताया कि क्या करना है आपको? भाई कुछ मुझे पता नहीं है. सर आपको आने के लिए कहा है? कोई क्वेश्चन आया कुछ नहीं? नहीं नहीं सर. कोई ना लेके जो आरोप लगे उस पर क्या कहेंगे आप? जो मनी लॉन्ड्रिंग के लिए सस्पेक्ट बात करेंगे. नोटीस पाठवली तुमच्या प्रमाणित? मला कसं माहिती असणार माझ्या त्या नोटीस मध्ये लिहिलं नाही. आता मला बोलवलं म्हणजे कोणी? कुछ नहीं है, अकेला आया. ये नोटिस लेके आया हूँ. सर सवाल पूछे गए थे आपको पहले, सर वकील वगैरह का है तुमसे क्या है? नहीं नहीं, कौन नहीं प्रश्नांची उत्तर आणि सगळ्या चौकशीला सामोरे जाणार आहे. नक्कीच जाणार हो, कर्तव्य पुढे बघा पुढे बघा पुढे प्रत्येकाचं कर्तव्य. कुछ बताया कि क्या करना है आपको? भाई कुछ मुझे पता नहीं है. सर आपको आने के लिए कहा है? कोई क्वेश्चन आया कुछ नहीं? नहीं नहीं सर. कोई ना लेके जो आरोप लगे उस पर क्या कहेंगे आप? जो मनी लॉन्ड्रिंग के लिए सस्पेक्ट क्या बात करेंगे भाई? आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी. सध्या घटनास्थळी आहेत. राकेश, किती वेळापूर्वी उन्मेष जोशी या ठिकाणी दाखल झालेत, काय घडतंय या क्षणी? बघा, जे आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीचे जे सुपुत्र आहेत उन्मेष जोशी, हे 11 इथे एन्फोर्समेंटच्या मुंबई ऑफिसमध्ये इथे पोहोचले आणि जे ईडीचे जे ऑफिसर्स आहेत तेही देखील इथे पोहोचलेले आहेत. आपल्याला जे सूत्रांकडून माहिती भेटत आहे त्याप्रमाणे 11:30 जे आहे ती त्यांच्यासोबत जी चौकशी आहे ती सुरू होणार आहे. ईडीने जे आहे एक प्रश्नावली तयार केलेली आहे, ते सगळे जे प्रश्न आहेत ते उन्मेष जोशी यांना विचारण्यात येईल. 11:30 ही कारवाई सुरू होणार. आणि उन्मेष जोशींनी जसं आपल्याला म्हटलं आहे की ते फक्त आपल्यासोबत फक्त जी नोटीसची कॉपी आहे ते घेऊन इथे पोहोचलेले आहेत. त्यांनी कुठलेही डॉक्युमेंट किंवा त्यांचे वकील सोबत इथे आलेले नाहीत. अशा आपल्याला आता हे बघणं गरजेचं आहे की जेव्हा ईडीचे ऑफिसर्स त्यांना जे टेक्निकल क्वेश्चन्स विचारतील, जे पैशांचं जे लेनदेण झालंय त्याच्याबद्दल जे प्रश्न विचारतील, तेव्हा उन्मेष जोशी त्यांना कितीपर्यंत जे आहे ते जबाब देतात, कितीपर्यंत त्यांना सॅटिस्फाय करतात आपल्या आन्सर्सतून, हे बघण्याची आज गरज आहे. सध्या 11:30 जे आहे कारवाई सुरू होणार आणि जी ईडीने जी एक मोठी प्रश्नावली जी तयार केली आहे त्याच्याप्रमाणे ही चौकशी पुढे करण्यात येईल. धन्यवाद राकेश या सविस्तर माहितीबद्दल. 11:30 या चौकशीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल.